हा ज्यावेळी सिनेमा शूटिंग सुरू झालं बिग बॉसच्या आधी, तेव्हा खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी माझ्या बाबतीत घडत होती, जी सगळ्या जगाला माहिती की एका सिरियलमधून मला अन्यायकारक पद्धतीनं काढून टाकण्यात आलं होतं, माझ्यावर अनेक आरोप होत होते. त्या काळात मी ज्या मानसिक तणावाखाली होतो, त्या काळात या सगळ्या युनिटनी मला अतिशय सांभाळून घेऊन, म्हणजे त्या काळात आणि मीही जीव ओतून यात काम केलं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. रावरंभा या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्यासोबत अभिनेते किरण माने आहेत आणि त्यांची महत्त्वाची भूमिका जी आहे या चित्रपटात, अर्थात हकीम चाचा हे पात्र, आणि हे तुम्ही जर बघाल तर हा पेहराव त्यांचा, आणि आता हे आपले किरण माने. खूप खूप स्वागत आहे लेट्स अपवर. आणि आज तुम्ही त्या भूमिकेत पूर्ण, आम्हाला तुमचा तो खास वॉक वगैरे बघायला मिळालेलं आहे, ते छान झालेलं आहे. पण अर्थात बिग बॉस आधीचा हा प्रोजेक्ट होता आणि तेव्हा तुम्ही यासाठी काम करत होता, तो प्रवास कसा होता? हा ज्यावेळी सिनेमा शूटिंग सुरू झालं बिग बॉसच्या आधी, तेव्हा खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी माझ्या बाबतीत घडत होती, जी सगळ्या जगाला माहिती की एका सिरियलमधून मला अन्यायकारक पद्धतीनं काढून टाकण्यात आलं होतं, माझ्यावर अनेक आरोप होत होते. आत्ता काही काळांनी प्रूव्ह झालं की ते खोटे होते, पण त्या काळात जो त्रास होत होता, आरोप काही लोकांना खरेही वाटत होते, आणि त्या त्रासात असतानाच या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तर पण यात एक प्रेरणा देणारी, मला प्रेरणा देणारी गोष्ट अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली, त्यांच्या आसपास घडणाऱ्या एका त्यांच्या मावळ्याची एक गोष्ट सांगणारी भूमिका मी करत होतो. तर ती भूमिका करताना एक आनंद होता की मी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या राजधानीतला साताऱ्यात ला मी कलाकार आहे, निर्माते, लेखक, दिग्दर्शक सगळे साताऱ्यातले आहेत, आणि तो एक प्रोजेक्ट मी करतो आहे. आणि त्या काळात मी ज्या मानसिक तणावाखाली होतो, त्या काळात या सगळ्या युनिटनी मला अतिशय सांभाळून घेऊन, म्हणजे त्या काळात आणि मीही जीव ओतून यात काम केलं, माझी सवय तीच आहे नेहमीची, पण त्या काळात एका वेगळ्या ताणात असतानाही मी ते करू शकलो. आणि आमच्या दिग्दर्शकांचा, अनुप जगदाळेंचं असं म्हणणं आहे की उलट त्याचा आम्हाला फायदा झाला आहे की तो त्या काळात तुझ्या ज्या तू तुझ्या न्यायासाठी तिकडे लढत होतास लढाऊ बाण्याने, आणि यातसुद्धा हकीम चाचासुद्धा न्यायासाठी लढणारा माणूस आहे, ते आम्हाला सगळे ते ॲग्रेशन दोला तुझं त्यात आम्हाला मिळालं. आणि खूप छान सिनेमा तो शूटिंगच्या काळात झाला, त्यावेळी अपूर्वा निंबळेकर पण माझ्याबरोबर होती, आणि त्यानंतर मी बिग बॉसमध्ये गेलो. आणि आता रिलीजच्या वेळी सगळं प्रमोशन दरम्यान दोघं एकत्र आहात, पण हे छान आहे, तुमची चांगली मैत्री जी आहे ती या निमित्तानं दिसतीये. पण हकीम चाचा या पात्रासाठीचे काही बारकावे असतील किंवा त्या भूमिकेत शिरणं असेल, हा प्रवास कसा होता त्याबद्दल? हां, मला ज्यावेळी कळलं की हकीम चाचा हा छत्रपती शिवरायांचा गुप्तहेर आहे आणि तो विजापुरात जाऊन राहिला आहे आणि तो हकीम चाचा म्हणून तिथे वावरतो आहे आणि तिथल्या खबरी इकडे बहिर्जी नायकांना पुरवतो आहे आणि ते शिवाजी महाराजांच्यापर्यंत जात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत त्या खबरी जात आहेत. तर असा हकीम चाचा म्हणलं मला इंटरेस्टिंग वाटलं मला जरा. आणि प्रत्येक भूमिका करताना मी थोडासा तो त्या भूमिकेचा अभ्यास करतो की तो माणूस कुठल्या प्रांतात राहणारा आहे, तो कुठल्या सामाजिक स्तरातला आहे, कुठल्या आर्थिक स्तरातला आहे, त्याचं बोलणं कसं असेल, त्याची देहबोली कशी असेल, याचं मग मी विजापूर म्हटल्यानंतर मी बऱ्याचदा विजापूरातल्या मुस्लिम मित्रांचे काही पाहुणे आहेत, त्यांच्याशी बोललो, गप्पा मारल्या, व्हिडिओ कॉल्स केले, त्यांचं राहणीमान, त्यांच्या काही सवयी आणि त्या तिथला लहेजा, तिकडे शक्यतो उर्दू मिश्रितच हिंदी बोललं जातं, पण ते सगळं मी जाणून घेतलं आणि या भूमिकेत त्याचा काही वापर करता येतो एका छोट्या छोट्या गोष्टींचा हे केलं. आणि मग ते गुप्तहेर असते तर गुप्तहेराची एक पारखी नजर असते किंवा शोधक नजर असते की कुठं काय घडतं आहे, कुठं काय घडतं आहे, ती नजर कशी असेल, किंवा मग ते त्यांचे खुणा एखाद्या सहकाऱ्याला खुणावण्याची पद्धत, किंवा एखादी गोष्ट बघून त्याला त्याचं ॲनालिसिस करण्याची पद्धत काय असते, याचा थोडासा अभ्यास करून ही भूमिका साकारली आणि ती मजा आली. मग ते माझी ती सवयच आहे आणि खूप मजा आली वेगळ्या लहेजात बोलताना, वेगळ्या प्रांतातला वेगळा माणूस उभा करताना. पण त्या मालिकेनंतरचा तुमचा एक प्रवास, म्हणजे आधी तुम्ही नाटकात इतकी वर्ष कामं करत होता किंवा चित्रपट असतील, पण त्यानंतरचा प्रवास तुम्ही कसा बघता, कारण बिग बॉस असेल, हा चित्रपट असेल किंवा आणखीन आगामी जे कामं असतील? खूप मला जसा हवा होता तो प्रवास खरं तर आत्ता सुरू झाला आहे. तर मला असं वाटतं की तोपर्यंत मी एवढा जगासमोर माझं पॅशन अभिनयाविषयी असलेलं, किंवा मी जे काही माझ्या टॅलेंट थोडंफार असेल ते, किंवा माझा अभ्यास, हे लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं म्हणावं अशा पद्धतीनं, इंडस्ट्रीतल्या जाणकारांपर्यंतही आणि बाहेर पण. पण मागची मालिका आणि बिग बॉसचं घर, यातनं बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये कधी नव्हे ते दर आठवड्याला एक परफॉर्मन्स टास्क व्हायचा, तो मला अभिनेता म्हणून आनंद देणारा होता आणि लोकांनाही कळत होतं की माझ्याकडे काय आहे.
तर जसं मी बाहेर पडलो तशी काही कामांची रांग लागलेली आहे, बऱ्याच लक्षवेधी भूमिका माझ्याकडे यायला लागलेल्या आहेत. मी आता वाट बघतो आहे एका मुख्य भूमिकेची, तर पण आत्ता त्या ज्या येत आहेत त्या भूमिकांचा आनंद घेतो आहे मी. खूप वेगवेगळ्या प्रांतातल्या खूप वेगळ्या धाटणीचे रोल येत आहेत, वेगळ्या प्रांतातली लहेजा मला बोलायला मिळेल असे रोल येत आहेत. खुद्द महेश मांजरेकरांनीच बाहेर आलेला मला एक सिनेमा दिला तिकडून बाहेर आलेला, आणि अनेक 3-4 सिनेमे असे लाईनमध्ये आहेत, शूटिंग सुरू आहेत सगळ्याची. कोणत्या चित्रपटाचा? एक आता काटेसावरी नावाचा सिनेमा मी कालपर्यंत वर्ध्यात शूट करत होतो आणि वर्ध्यातून या कार्यक्रमासाठी पहाटे आज मी इथे पोहोचलो, तर ते सुरू आहे. बरेच आणखीन 2 दिन निरवधी महेश मांजरेकरांचा त्याचं शूट जवळजवळ कम्प्लीट झालं आहे. आणखीन काही 2-3 सिनेमे आहेत, त्याचं मी आता बोलू शकत नाही, पण आहेत 2-3 सिनेमे. चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे आगामी काळात बऱ्याच, आणि एक मालिकाही येईल, एका नाटकाचीही बोलणी सुरू आहेत असं सगळं. तर मला असं वाटतं की आता जो मला प्रवास हवा होता, अभिनयासाठी मला काहीतरी करायचं होतं, अभिनयाची पॅशन आहे ती पूर्ण करण्यासाठी काहीतरी खूप छान काहीतरी सुरू झालं आहे बिग बॉसच्या निमित्तानं. मी ती बिग बॉसमध्ये असताना म्हटलं तो माझा गॉडफादर बिग बॉस आहे, तर यासाठी म्हटलं की या गॉडफादरनी मला लोकांपर्यंत किंवा पोहोचवलं आणि आता त्याची फळं आता मिळत आहेत. नक्कीच, आणि या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.